नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. उद्या आहे महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या संदर्भात काही चर्चा करायला पाहिजे. कुठून आला महाराष्ट्र, कुठे चालला आहे महाराष्ट्र वगैरे मी विचार करत होतो की काय नक्की करता येईल. आणि मग मला असं वाटलं की एक अशी चर्चा केली पाहिजे की ज्याच्यामुळे हा सगळा पट स्पष्ट होईल. आपण आत्ता कुठे आहोत, कुठे चाललो आहोत, आपल्या पुढची आव्हानं काय आहेत आणि या सगळ्या आव्हानांवर मात करण्यासाठी महाराष्ट्र म्हणून आपली बलस्थानं काय आहेत, आपल्या मर्यादा काय आहेत, या सगळ्यांचा विचार साकल्यानं करायला पाहिजे. नॉर्मली असं होतं की महाराष्ट्र असं म्हटलं की प्रामुख्यानं राजकारणाचा विचार आपण करत असतो, पण राजकारण हे सुटं राजकारण नसतं, ते समाजकारण असतं. त्यामध्ये सांस्कृतिक संदर्भ असतात, त्यामध्ये साहित्य आहे, त्यामध्ये सर्वसामान्य माणसांचं जगणं आहे, या सगळ्या गोष्टी असतात. या सगळ्यांचा साकल्यानं विचार म्हणजे महाराष्ट्राचा विचार असं खरं म्हणजे करता आलं पाहिजे. आणि मग ही चर्चा करायची तर कोणाशी. माझ्यासमोर एक नाव आलं आणि खरं म्हणजे ते एकमेव नाव असं म्हणायला पाहिजे, डॉक्टर सुहास पळशीकर. डॉक्टर सुहास पळशीकर हे गेल्या अनेक वर्षांपासून पॉलिटिकल सायन्स शिकवत आहेत, पण ते विद्यापीठांमध्ये जेवढं शिकवतात तेवढंच किंवा त्याहून खरं म्हणजे विद्यापीठाबाहेर बरं शिकवत असतात. कुठलीही गोष्ट असेल, म्हणजे अगदी जेव्हा पहिल्यांदा सत्तांतर झालं महाराष्ट्रामध्ये 1995 तेव्हा हे सत्तांतर काय आहे हे समजावून सांगणारे डॉक्टर सुहास पळशीकर होते. वेगवेगळ्या ठिकाणी जनमानसाचा अंदाज घेत त्याचं विश्लेषण करणं, नक्की राजकारणाचे प्रवाह कसे बदलत आहेत, त्याला बाकीचे संदर्भ कसे आहेत, असा खूप नीटपणे प्रयत्न सुहास पळशीकर करत असतात. वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रकल्पांशी ते संबंधित असतात, त्यांच्यातला संशोधक कायम आहे, आणि तरीसुद्धा सर्वसामान्य मुलांशी, लोकांशी, सगळ्यांशी आपण बोललं पाहिजे असं मानणारे आणि तसं बोलू शकणारे असे सुहास पळशीकर आहेत. सुहास पळशीकर आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत मला सविस्तरपणे गप्पा मारायच्या आहेत. डॉक्टर सुहास पळशीकर, तुमचं स्वागत आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये. खरं म्हणजे महाराष्ट्र दिन उद्या साजरा होत असताना तुमच्याशी गप्पा मारायची असं मी ठरवलं आणि असं म्हटलं की वेगवेगळे पैलू जे आहेत त्याच्याशी काही त्या संदर्भात काही बोललं पाहिजे. अगदी परवा मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये असाच एक शो करत होतो की आपला वारसा काय आहे, जागतिक वारसा दिन होता, त्यानिमित्तानं सहज बोलत होतो आणि तेव्हा टिळक, गोखले, आगरकर अशी सगळी ती चर्चा आम्ही करत होतो. त्या क्षणी मला एक वाटलं, त्यानंच आपण आत्ता सुरुवात करूया, त्या क्षणी मला असं वाटलं की एक काळ होता की महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करायचं, मग ते राजकारणात असेल, सांस्कृतिक संदर्भात असेल किंवा आणखी काही. आता मात्र आपण देशाचं नेतृत्व करतो आहोत असं काही दिसत नाही, असं काही घडलं आहे का खरंच? महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करायचं असं जे तुम्ही म्हणताय त्यालाही खूप काळ लोटला. आता म्हणजे टिळकांकडून गांधींकडे ज्या वेळेला काँग्रेसचं आणि चळवळीचं सगळ्या नेतृत्व आलं तिथपासून एका अर्थाने महाराष्ट्राकडे असलेलं पुढारीपण जे होतं ते मागे पडलं. याचं कारण असं आहे, हे ऐतिहासिकदृष्ट्या, की टिळकांचे जे अनुयायी होते त्यांना गांधी हे काय रसायन आहे आणि त्यांचं महत्त्व काय आहे याचं बहुधा पुरेसं आकलन झालं नाही आणि त्यामुळे त्यांच्या मनात गांधींविषयी आढी राहिली आणि गांधींच्यापासून दूर राहिल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुरुवातीच्या काळात तरी आपल्याला असं दिसतं की हे जे पुढारीपण होतं देशाच्या राजकारणाचं, कर्तेपण म्हणूयात आपण, जे रानडे आणि टिळक या दोघांच्यामुळे आलेलं होतं ते मागे पडलं. गांधींच्या अनुयायांमध्ये आपल्याला विठ्ठल रामजी शिंद्यांसारख्यांचा उल्लेख करता येईल आणि त्याच्यानंतर एक मोठी परंपरा गांधींच्या मागे इथे जाणाऱ्यांची ही उभी राहिली. पण मग त्यांच्याकडे त्याच्यानंतर देशाचं कर्तेपण यायला जो काळ जायला लागतो, जो अवधी जायला लागतो, तोपर्यंत सगळं राजकारण बदललं. त्यामुळे हा जो 1920 ते 1930 कालखंड आहे आणि बरोबर 100 वर्षापूर्वीचा असं म्हणूयात आपण, तिथे हे कर्तेपण किंवा पुढारीपण जे आहे ते मागे पडलं असं आपण म्हणू शकतो. अच्छा, मग मध्यंतरी तुम्ही एका ठिकाणी लिहिताना अखूट लोकांचा प्रदेश अशी मांडणी केली आणि त्याच्यावर बरीच चर्चा झाली, काही लोकांनी आक्षेपसुद्धा व्यक्त केले. हे अखूटपण काय आहे नक्की? खरं सांगू का, त्याच्यामध्ये एक थोडासा काय म्हणूया त्याला वात्रटपणा होता त्या शीर्षकामध्ये, की सुहास पळशीकर वात्रटपणा करतात ही बातमी आहे. कारण असं आहे की आपण आपल्याला स्वतःला थोडंसं टोचल्याशिवाय आत्मपरीक्षणासाठी आपण तयार होणार नाही. होतंय असं की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, त्यावेळेला मोठ्या घोषणा आपण दिल्या, त्याच्यापैकी एक उदाहरणार्थ सुप्रसिद्ध आहे की एकट्या महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकीच्यांना भूगोल आहे, जे मुळात खरं नाही आहे, पण अशी चळवळीत अतिशयोक्ती होत असते. तिथपासून पुढच्या काळात हळूहळू वेगवेगळ्या प्रकारची मिथकं स्वतःबद्दलची तयार करून स्वतःमध्ये मग्न राहायचं, स्वतःबद्दल संतुष्ट राहायचं, अशी काहीतरी एक परंपरा की सहकार चळवळ आम्ही खूप मोठी चालवली, जे खरं आहे, पण त्याचं तुम्ही पुढे काय केलं याची झडती, याचा झाडा घ्यायला पाहिजे. वारकरी संप्रदाय आमच्याकडे आहे, बरोबर आहे, पण त्या भक्ती संप्रदायातून इथे नेमकं काय हाती आज लागतं माझ्या किंवा इतर लोकांच्या, या पद्धतीचे 5-10 प्रश्न आपल्याला विचारात घ्यायला पाहिजेत असं मला वाटलं. आणि म्हणून मी
काही वर्षांपूर्वी अशी चर्चा केली होती की मुळातच आपल्या काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादांचं भान न ठेवता आपण अवास्तव विधानं जर करत राहिलो तर एक समाज म्हणून प्रत्येक समाजाला जसं आत्मगौरव लागतो तसंच एक आत्मटीकेची गरज असते. ते मी केलं असं फार तर म्हणाल तुम्ही. तुम्ही असं म्हटलात की इतरांना इतिहास आहे आपल्याला भूगोल, इतरांना फक्त भूगोल आपल्याला इतिहास आहे अशा वल्गणा झाल्या. एक मला सांगा की आपलं एक भूगोल आहे, एक व्यवच्छेदक भूगोल आहे, त्या भूगोलाचा एकूण किती परिणाम आहे महाराष्ट्रावर? भूगोलाचा परिणाम अगदी वेगळ्या संदर्भात आपल्या कदाचित चर्चेत नंतर येईल तो असा आहे की ज्याची आपल्याला बऱ्याच वेळेला विसर पडतो की महाराष्ट्र हा काही फार मोठा सुपीक प्रदेश नाही आहे. म्हणजे जर आपण ज्याला ॲग्रोक्लायमॅटिक झोन असं म्हणतात, शेतीच्या दृष्टीने कोणत्या प्रकारच्या हवामान क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आहे, तर मध्य महाराष्ट्रापासून एक मोठा पट्टा महाराष्ट्रातला असा आहे की जो कोरडा आहे, जिथे सिंचन कमी आहे आणि जिथे पाऊसही कमी पडणार आहे, आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचा ज्याला कुणाला विचार करायचा असेल त्याला हे वास्तव लक्षात ठेवून विचार करावा लागतो. त्यामुळे भूगोलाचा संबंध निश्चित आहे. दुसरा भूगोलाचा संबंध राजकारणाशी आहे, तो असा की आवाढव्य राज्य आहे महाराष्ट्र हे. जरी आज मध्य प्रदेशही महाराष्ट्रापेक्षा मोठा असला बरोबर, तरी तुलनेने भारतातल्या अनेक राज्यांच्या महाराष्ट्र हे एक मोठं राज्य आहे. आणि हे जे त्यावेळेला म्हटलं जायचं चांद्यापासून बांद्यापर्यंत, हे खरं आहे आणि ते आव्हान आहे. ते आव्हान दुहेरी आहे. एक म्हणजे त्याच्यात सगळ्या भागांचा सारखाच विकास व्हायला पाहिजे हे एक आव्हान आहे, आणि सगळ्या लोकांना आपल्याबद्दल आत्मीयता एकमेकांबद्दल वाटली पाहिजे हे आव्हान आहे. या दोन्ही आव्हानांच्या दृष्टीने मला असं वाटतं की महाराष्ट्राचा भूगोल हा महत्त्वाचा आहे. बरोबर. चांद्यापासून बांद्यापर्यंत असं तुम्ही म्हटलात, संयुक्त महाराष्ट्राच्या अनुषंगानं ज्या गोष्टी होत्या की महाराष्ट्र एकसंध असलं पाहिजे, आता अखंड भारताबद्दल बोललं जात आहे, आणि त्याचवेळी श्रीहरी आणि आमचे महाराष्ट्राचं त्रिभाजन करायचं असं म्हणतायत, मागोवैद्यांसारखी मंडळी आहेत जे त्याला पाठिंबा देत आहेत, अशावेळी महाराष्ट्राच्या दुभाजनाचा त्रिभाजनाचा किंवा हा जो मुद्दा आहे तो भावनिक अंगाने बऱ्यापैकी पाहिला जातोय. एक पॉलिटिकल सायंटिस्ट म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघताय काय? तुम्ही अगदीच सुरुवातीला मुलाखतीच्या एकदम अवघड प्रश्न विचारताय आणि तो अवघड अशा करताय की तो तुम्हीच म्हणला त्याप्रमाणे भावनिक प्रश्न बनतो. काही वेळेला तो भावनिक बनायलाही हरकत नाही, पण तो भावनिक मी म्हटलं त्या अर्थाने बनला पाहिजे की विदर्भातल्या किंवा मराठवाड्यातल्या लोकांना मराठी अस्मिता किंवा महाराष्ट्रीय अस्मिता ही प्राधान्याची अस्मिता वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे. जी कल्पना 1956 ते 60 दरम्यान होती आणि हा विषय निघालाय म्हणून आठवण करायला हरकत नाही आपण की हा केवळ 1 मेचा प्रश्न नाही आहे, महाराष्ट्र दिनाचा प्रश्न नाही आहे, कारण 16 सालात आपण 16 सालात आहोत. सगळे मराठी भाषिक एका प्रशासकीय आणि राजकीय युनिटखाली येणं ह्याला आत्ता 60 वर्ष होत आहेत, कारण 56 साली पहिल्यांदा आत्ताच्या मराठवाड्यातले आणि आत्ताच्या विदर्भातल्या बऱ्याच मोठ्या भागातले लोक आणि इकडचे ज्याला पश्चिम महाराष्ट्र असं म्हटलं जातं त्या भागातले लोक हे सगळे मराठी लोक त्यावेळेच्या मुंबई राज्यात एकत्र आले. बरोबर. ते काही सगळे फक्त मराठी नव्हते, कारण तेव्हा शिवाय गुजरात महाराष्ट्राला जोडलेला होता. पण या घटनेला 60 वर्ष झाली. तेव्हा ज्या आणाभाका घेतल्या गेल्या होत्या त्यातलं एक असं होतं की सगळ्यांना महाराष्ट्र माझा आहे आपला आहे हे वाटलं पाहिजे. आणि त्यामुळे समजा आपल्याला विदर्भातल्या श्रीहरी आणेसारख्या लोकांना विरोध करायचा आहे असं आपण क्षणभर गृहीत धरलं तर प्रश्न असा विचारला पाहिजे की विदर्भातल्या लोकांना ही आत्मीयता महाराष्ट्राबद्दल वाटेल का, वाटते का, आणि ती वाटण्यासाठी काय केलं पाहिजे. दुसरं एक स्पष्ट करायला पाहिजे ते असं की राज्यांचा आकार किती असावा ह्याच्याबद्दल आपल्या देशामध्ये काही निश्चित असा संकेत नाही. म्हणजे एका बाजूला मिझोरमसारखे गोव्यासारखे छोटी अगदी राज्य आहेत, दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश याच्यासारखी आवाढव्य मोठी राज्य आहेत. एका बाजूला एकच भाषा बोलणारी एकाच भाषेच्या लोकांचं एकच राज्य आहे महाराष्ट्रासारखं, दुसऱ्या बाजूला हिंदी भाषिकांची 2-2 राज्य आता व्हायला लागली आहेत आणि उत्तर प्रदेशचं आणखीन विभाजन व्हावं अशी मागणी पुढे यायला लागली आहे. याचा अर्थ असा झाला की भाषा, आकारमान आणि ऐतिहासिक वारसा, परंपरा या सगळ्यामधून राज्यनिर्मिती होत असते. आणि त्या राज्यनिर्मितीच्या संदर्भात महाराष्ट्रापुरता तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी असं देईन की महाराष्ट्राचं विभाजन व्हावं का होऊ नये याचं उत्तर खरं तर राज्यकर्ते आणि महाराष्ट्रातली जनता यांच्या हातात आहे. कारण जर किमान प्रमाणात का होईना सर्व राज्याचा सारखाच विकास होतोय याची खात्री वाटली लोकांना, याचा विश्वास वाटला लोकांना, तर हा प्रश्न सुटू शकतो. अन्यथा ह्यानं त्या स्वरूपामध्ये महाराष्ट्राच्या विभाजनाच्या मागण्या पुढे येणं हे अपरिहार्य आहे. याचं कारण असं की 2000 नंतरच्या गेल्या 15 वर्षातला जो प्रवाह आहे, ट्रेंड आहे, तो असा आहे
की एकच भाषा बोलणाऱ्यांची अनेक राज्य झाली तरी चालतील, पण प्रशासकीय दृष्ट्या फार मोठी राज्य असतील तर त्यांचं विभाजन करावं. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश ही त्याची उदाहरणं आहेत. आणि त्याच्यानंतर शेवटचं आंध्र प्रदेशचं काही कटुता निर्माण होऊन आंदोलन होऊन विभाजन झाल्याचं उदाहरण आहे. आता ह्याला ह्या प्रवाहावरती कशी मात करायची, हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचा आणि महाराष्ट्रातल्या जे महाराष्ट्रवादी स्वतःला मानतात असे पक्ष असे गट त्यांच्या पुढचं हे आव्हान आहे. तुम्ही मग अशी उल्लेख केला की 1 मेचा उल्लेख केला, 1 मे महाराष्ट्र दिन आहे आणि त्याशिवाय कामगार दिन पण आहे. आपण असं बघतोय की मुंबईमध्ये गिरणी कामगार होते आणि कामगारांचा खूप मोठा प्रश्न होता आणि मुख्य म्हणजे कामगारांच्या संघटनातूनच एका अर्थानं तेव्हा शिवसेना असेल किंवा त्यापूर्वी कम्युनिस्ट पक्ष असेल या सगळ्यांना आपला एक पाया विस्तारता आला. या कामगारांचा आत्ता महाराष्ट्रातल्या सगळ्या याच्यामध्ये काय स्थान नक्की आहे? याला सगळ्याला संदर्भ परत परत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आहे, म्हणून ह्याचं आठवण करून द्यायला पाहिजे की तेव्हाची मागणी किंवा कल्पघोषणा अशी होती की समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र. आणि आता जर भारतच समाजवाद गुंडाळून ठेवलेला असेल भारताने तर महाराष्ट्रात त्याच्यापेक्षा काही फार वेगळं असेल अशातला भाग नाही आहे. पण हे खरं आहे की मुंबई, ठाणे, रायगड या पट्ट्यामध्ये मोठी कामगारांची चळवळ एकेकाळी होती आणि ती 80च्या दशकापासून ह्यानं त्या स्वरूपामध्ये मोडून काढली गेली किंवा मोडून पडली. या दोन्ही गोष्टी घडलेल्या आहेत. मी असं नाही म्हणणार की केवळ इथल्या राज्यकर्त्यांनी आणि भांडवलदार वर्गाने ती मोडून काढली, तर कामगार वर्गाच्या नेत्यांनी सुद्धा स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याची आपल्याला उदाहरणं दिसतील. आणि परिस्थिती बदलली 80च्या दशकामध्ये. खरं तर त्याच्याही मागे जायला पाहिजे. त्याच्याही आधी मुंबईतली डावी कामगार चळवळ मोडण्याचे प्रयत्न शिवसेनेने केले, त्याच्यानंतर मग एकूणच कामगार चळवळ मोडली ती 80च्या दशकामध्ये, मुख्यतः दत्ता सामंतांचा जो गिरणी कामगारांचा संप झाला तेव्हापासून. पण त्याच्यात खेरीज जी शोकांतिका आहे, आणि ती शोकांतिका केवळ माणसांची नाही आहे तर ती धोरणांची शोकांतिका आहे, ती अशी की ठीक आहे गिरण्या बंद पडल्या, गिरणी कामगारांचा संप मोडून काढला गेला, पण गिरण्यांकडे प्रचंड मोठी संपत्ती आणि जमिनी असून सुद्धा मुंबईतला गिरणी कामगार मात्र देशोधडीला लागला. गिरण्यांच्या जागी मोठमोठे मॉल्स झाले, गिरण्यांच्या जागी वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन करमणुकीच्या साधनांच्या यंत्रणा उभ्या राहिल्या. पण मुंबईतल्या कामगाराच्या ज्या गिरणी कामगाराच्या ज्या मागण्या होत्या की आम्हाला आता निदान नवीन वसवा, तेवढ्या सुद्धा मान्य करता आलेल्या नाहीत. याचा अर्थ असा झाला की इथल्या राज्यकर्त्या वर्गांना या कामगार वर्गाचं महत्त्व आता वाटत नाही. आणि ते वाटत नसेल तर त्या कामगारांचं काय होणार ह्याला समाजवाद आहे का नाही हा प्रश्नच नाही आहे. कामगार चळवळ नाही, पण कामगारांबद्दलची आणि श्रमिकांबद्दलची आत्मीयता राज्यकर्त्यांच्या धोरणांमध्ये दिसत नाही. पण मुळात कामगार किंवा श्रमिक ही संकल्पनाच बदलली आहे आता जागतिकीकरणानंतर, असं काय वाटतं का? म्हणजे कसं आहे की IT सेक्टरमुळे ती काही प्रमाणात बदलली हे खरं आहे. जागतिक पातळीवरती कामगारांचं ज्याला आपण म्हणतो मध्यम वर्गीकरण होतं तेही होतं हे खरं आहे. हे सरसकट भारतामध्ये दरवेळेला लागू होतं असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ सिमेंट इंडस्ट्री असेल, केमिकल इंडस्ट्री असेल, वीट भट्ट्या असतील, इंडस्ट्रीचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्या डोळ्यापुढे आपण जेव्हा जगाशी तुलना करतो तेव्हा आपण काय म्हणतो की IT सेक्टरमुळे आता व्हाईट कॉलर कामगार झाले, पण ही इंडस्ट्री शिल्लक आहे आणि ती आपल्याला चालवायची आहे अजून. आणि त्या कामगारांची परिस्थिती काय आहे हे आपल्याला माहिती आहे. बरोबर बरोबर. समाजवाद गुंडाळून ठेवलाय भारतानं किंवा महाराष्ट्रानं असं तुम्ही म्हणालात, मला एक सांगा एकूण जे राजकारण बदलत आहे म्हणजे समाज हित गुंडाळून ठेवलंय असं मी म्हणेन, समाजवाद नाही. बरोबर. पण समाजवादाबद्दल आपण मुद्दाम बोलूया की समाजवाद म्हणजे आत्ता राज्यघटनेमध्ये प्रियांबलमध्ये समाजवाद नाहीच आहे मुळी, इथपर्यंत चर्चा अलीकडे होत असते. एक मला सांगा की समाजवादाबद्दल चर्चा होत असताना आत्ता राजकारणाची मध्यभूमी बदलते आहे असं तुम्ही सातत्याने वेगवेगळ्या निमित्ताने म्हणत असता, महाराष्ट्रामध्ये राजकारणाची मध्यभूमी बदलते आहे असं काही ठोसपणे सांगता येईल का? महाराष्ट्र हा काही ह्या बाबतीत तरी निदान भारतापेक्षा फार वेगळा आहे असं मला वाटत नाही. मी जे म्हणतो मध्यभूमी बदलती आहे ती अनेक अर्थांनी मी म्हटलेलं आहे. त्याच्यातला एक अर्थ हा आहे की विविधता जी आहे भारतातली त्याच्याबद्दलचे लोकांचे समज आणि त्याच्याबद्दल किती वाद घालायचे किंवा नाही घालायचे याची जी एक स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या राष्ट्रवादी चळवळीच्या वारशामुळे आलेली समज होती, ती आता बदलून आपण विविधता विरोधी व्हायला लागलेलो आहोत आणि एकछत्रीकरण आणि बहुसंख्याकवाद ज्याला मी म्हणतो मेजॉरिटेरियनिझम असं ज्याला इंग्रजीत म्हणतात त्याची एकंदर आपल्याकडे त्याचं प्रभुत्व वाढतं आहे, हे एक आहे. दुसऱ्या बाजूला मध्यभूमी बदलते याचा हाही अर्थ आहे की मगाशी मी जे म्हणालो की समाज हितासाठी राजकारण असतं,
आणि समाज कल्याण हे गव्हर्नन्सचं अंतिम उद्दिष्ट असतं. कारण गव्हर्नन्स ही हल्ली भाषा केली जाते, हल्ली लोक गव्हर्नमेंटबद्दल बोलत नाहीत. तर हा जो शासन व्यवहार आहे त्याचं खरं उद्दिष्ट समाजाचं कल्याण हे असतं. समाजवाद ही आयडिओलॉजिकल चर्चा बाजूला ठेवूयात आपण, पण समाज कल्याण हे जर गव्हर्नन्सचं उद्दिष्ट असेल तर तिथून बाजूला होऊन आता समाज कल्याण गुंडाळून ठेवणं आणि साट्या लोट्याच्या पद्धतीच्या व्यवहारांना राजकारणात आणि आर्थिक औद्योगिक व्यवहारांमध्ये प्रोत्साहन देणं ह्याच्याकडे आपला कल वाढतो आहे. आणि हे केवळ राजकीय पक्ष करतायत असं नाही, तर मध्यभूमी बदलते याचा अर्थ समाजातही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर लोकांना त्या गोष्टी चांगल्या वाटायला लागतात. या अर्थाने मी मध्यभूमी बदलती असं म्हणेन. एकूण राजकारणाची मध्यभूमी बदलते आहे, महाराष्ट्र बदलतो आहे, आणि हे बदल वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. ते केवळ राजकीय अंगानं नाही आहेत, सांस्कृतिक संदर्भात आहेत, सामाजिक संदर्भात आहेत. बदलणारा महाराष्ट्र काय आहे, आपण कुठून आलेलो आहोत, आखूड लोकांचा प्रदेश असा उल्लेख सुहास पळशीकरांनी केला. ते म्हणाले वात्रटपणा थोडासा करावा लागतो, कारण आपण एवढे मशगूल आहोत, आपल्याच आणि खुश आहोत, तेव्हा आपण विचार केला पाहिजे की खरंच कुठे आहोत आपण, कुठे जायचं आहे, ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका. आत्ता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय डॉक्टर सुहास पळशीकरांशी. एकूण महाराष्ट्र कुठे चाललं आहे, काय वाटचाल आहे, कुठली आव्हानं आहेत, आणि मराठी माणूस नक्की काय आहे, महाराष्ट्र हे नक्की काय रसायन आहे. भारतामध्ये एवढे सगळे राजकारणामध्ये बदल होत आहेत, राजकारणाची मध्यभूमी बदलते आहे, त्याचा परिणाम कितपत महाराष्ट्रावर होतो आहे, या सगळ्या गप्पा आपण मारतो आहे. पळशीकर सर, मला एक सांगा की मगाशी आखूड लोकांचा प्रदेश अशी आपण सुरुवात केली आणि तेव्हा तुम्ही सांगितलं की काय त्याची त्यामागची भूमिका होती. एक मला असं दिसतं आहे म्हणजे आखूड लोकांचा प्रदेश याच्यामध्ये सांस्कृतिक संदर्भात जरा जास्त बोलण्याची आवश्यकता आहे असं वाटतं. मग आता बघा, आता चित्रपट महामंडळाची निवडणूक सुरू आहे आणि व्हॉट्सॲपवर त्या सगळ्या लोकांचे काय काय सुरू आहे, आता त्या निवडणुकीचा निकाल पण लागला. साहित्य संमेलनाची निवडणूक आपण मध्ये बघितली आहे, नाट्यसंमेलनामध्ये काय काय घडतं अगदी हाणामाऱ्यापर्यंत हे आपण बघतो. हे सगळं जे जग आहे, साहित्य, नाटक, सिनेमा, हे सगळं जे जग आहे, म्हणजे साहित्य संमेलनामध्ये तर साहित्य बाह्य मुद्दे इतके असतात की प्रत्यक्ष साहित्य काय असतं हे समजत नाही. पुन्हा यात राजकारण नको असं म्हणायचं आणि केवळ राजकारण करायचं हा एक मुद्दा आहे. साहित्य संमेलनाचं अध्यक्ष निवडणारी जी प्रक्रिया आहे त्यामध्ये काय 1000-1200 लोक आहेत ते 12 कोटींच्या महाराष्ट्रामध्ये संमेलनाचा अध्यक्ष ठरवणार, असं सगळी जे काही फसगत आहे. निवडणूक करायची ना तर नीट राजकारण करा ना, काही अडचण काहीच नाही. मुळात राजकारण हा शब्दाला लोकांनी बदनाम का केलं हे मला समजत नाही. तेही करायचं नाही, हेही करायचं नाही, आणि हा सगळा दांभिकपणा जो आहे हे आपल्या सांस्कृतिक व्यवहाराचं एक वैशिष्ट्य होत चाललेलं आहे, याच्याकडे कसं बघताय? नाही, 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक त्याच्यातला मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणलात तसं राजकारणी लोक जे राजकारण करतात त्याच्यापेक्षा छोट्या छोट्या ठिकाणी होणारे राजकारणं ही जास्त गुंतागुंतीची असतात आणि ती अनेक वेळेला विनाकारण असतात. पण दुसरीकडे ना त्याच्याकडे पाहायला पाहिजे आपल्याला, ते असं की मला असं वाटतं की या सगळ्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नव्या शक्ती, नवे विचार आणि नवी माणसं हे आता येत आहेत. महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक क्षेत्र काहीसं एकसाची स्वरूपाचं आणि साचलेपणा ज्याच्यामध्ये होता त्याच्यात बदल होत आहेत, आणि त्या बदलांचा एक भाग म्हणून जी भांडणं होत आहेत, जे मतभेद होत आहेत, ते काहीसे ज्याला आपण म्हणूया टोकाच्या स्वरूपामध्ये या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर, या सगळ्या व्यासपीठांवरती व्यक्त होत आहेत असं मला वाटतं. तिसरा त्याच्यातला भाग मला मान्य आहे तुम्ही म्हणता तो तरीसुद्धा, की ह्या क्षेत्रांनी आपले वाद कसे लढवावेत आणि आपले निर्णय कसे घ्यावेत याच्यासाठी त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजेत. ही चर्चा अनेक वर्ष झालेली आहे की साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कसा निवडावा आणि कोणीच काही करत नाही. मला असं वाटतं की ही आपली एक सार्वत्रिक गैरसमजूत आहे की फक्त निवडणूक असली की तिथे लोकशाही असते. मी नेहमी असं म्हणतो की निवडणूक आणि संख्याबळ हा लोकशाहीचा एक भाग आहे, चर्चा विचार विनिमय देवाणघेवाण हा दुसरा भाग आहे, आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ते आपल्याला जमत नाही आहे. समाज म्हणून केवळ मराठी लोकांनाच असं नाही, एकूणच आपल्याला हे जमत नाही आहे की कोण अध्यक्ष व्हावा एखाद्या व्यासपीठाचा, ह्याच्याबद्दल निर्णय कसे घ्यावेत
आणि ते निर्णय घेणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांनी स्वतःचं रेग्युलेशन स्वतःचं नियमन कसं करावं आणि त्यामुळे मग आपल्याला असं दिसतं की प्रत्येक ठिकाणी गैरप्रकार होतात, प्रत्येक ठिकाणी वादाचे प्रसंग येतात आणि सांस्कृतिक विश्व प्रगल्भ करण्याची जी मुख्य त्यांची कामगिरी असायला पाहिजे तिच्याकडे दुर्लक्ष होतं, हे मात्र खरं आहे. मी खरं म्हणजे साहित्य असेल किंवा नाट्य चित्रपट महामंडळ यांनी उलट पक्षी वस्तुपाठ घालून दिला पाहिजे की कशाप्रकारे निवड व्हावी, कशाप्रकारे संवाद व्हावा, ते घडत नाही. दुसरीकडे तुम्ही जिथे काम करता विद्यापीठांमध्ये, खरं म्हणजे विद्यापीठ ही आशा आहे की जिथे काही बदल घडला पाहिजे, पण प्रत्यक्षामध्ये अपवाद वगळता विद्यापीठांमध्ये सुद्धा ज्या प्रकारचं राजकारण सुरू असतं, सिनेट असेल आणखी काही असेल, आणि हे केवळ विद्यापीठात नाही, प्राध्यापकांचे आपल्या लॉबीज असतात, इंटेलेक्च्युअल्स ज्या प्रकारे राजकारण करत असतात, संधी मिळाली की इंटेलेक्च्युअल कसे भूमिका बदलतात आणि काय गोष्टी करतात हे सगळं आपण बघतो आहोत. हे सगळे जे संधी साधू इंटेलेक्च्युअल्स आणि आत्ममग्न मध्यम वर्ग हे सगळं जे काही आहे याचं काय करायचं, किंवा हे महाराष्ट्रासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे कोणीतरी असं म्हटलं होतं की महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस या इंटेलेक्च्युअल्सचं ऐकत नाही म्हणूनच त्याचं बरं चाललेलं आहे असं म्हणावं इतपत काही अडचणी. पण मला असं वाटतं की हा काही खास महाराष्ट्राचा म्हणून प्रश्न आहे असं मला वाटत नाही, कारण ह्या प्रकारचे प्रश्न आणि ह्या प्रकारच्या विसंगती या सगळ्या समाजांमध्ये असतात, त्यामुळे मी असं नाही म्हणणार की हे काही महाराष्ट्राचं खास वैगुण्य आहे. मी असं म्हणेन की हे सर्वसाधारणपणे सगळ्या भाषिक समाज वेगवेगळे जे असतील भारतातले भारताबाहेरचे त्यांच्या आहेत, जे आपल्याकडे होत नाही आहे ते असं की ह्या विद्यापीठं म्हणा किंवा डॉक्टरांच्या संघटना असतील किंवा नाट्यमंडळ असेल यांच्या व्यावसायिक संघटनांनी त्या त्या व्यवसायांचं स्वतःचं स्वतः नियमन करण्याचे जे कौशल्य आहे ते आपल्या देशात एकूण पुरेसं विकसित होत नाही. त्याला मी म्हणजे तिथे मी किती मराठी आणि संस्कृती आणि महाराष्ट्र यांच्याबद्दल कमी अधिक बोललो असलो तरी ते की मी महाराष्ट्राचं वैगुण्य आहे असं खास म्हणणार नाही. अच्छा, मी असं म्हणेन की त्याच्यातून जी सांस्कृतिक भर पडायला पाहिजे ती कमी प्रमाणात पडतीये. म्हणजे आता नवीन आपण ही चर्चा करत असताना ह्याचा उल्लेख जरूर करायला पाहिजे की नवीन प्रकारच्या कादंबऱ्या नवीन प्रकारचं सिनेमे हे येत आहेत, पण ते आता आता घडायला लागलं आहे आणि त्याच्याचबरोबर तो जो एक स्मरणरंजनाचा भाग असतो तोही आपल्याकडे काय नाटकांचं सिनेमांमध्ये रूपांतर करून ह्या ना त्या स्वरूपामध्ये चालू आहे. बरोबर. आणि ती दुविधा आहे महाराष्ट्रापुढची, कारण महाराष्ट्रातली एक संस्कृती ही जुन्या मध्यमवर्गीय संस्कृतीला कवटाळून बसणारी आणि तिचं गौरवीकरण करणारी आहे. बरोबर. दुसरी जी संस्कृती उभी राहतीये महाराष्ट्रामध्ये ती बेधडक नवीन विचार करणारी संस्कृती आहे की जी आपल्याला नव्या सिनेमांमध्ये काही वेळेला दिसते, काही वेळेला नव्या नाटककारांच्या लिखाणामध्ये दिसते, तिचं प्रमाण कमी आहे असं मी म्हणेन. तुम्ही सिनेमाचा उल्लेख केला म्हणून आता बघा फँड्री असेल किंवा काय तर नायक बदलतोय असं आपण बोलतो आहोत, सिनेमाचा नायक बदलतो आहे, सिनेमाची जातकुळी बदलती आहे, पण सिनेमाचा नायक बदलत असताना राजकारणातला मात्र नायक काही फार बदलतोय असं दिसत नाही, राजकारणाचं रिंगण फार बदलतंय असं दिसत नाही, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे, तुमच्याच एका पुस्तकात तुम्ही लिहिलेलं आहे की जेव्हा वेगवेगळे घटकांना आवाज मिळतो तेव्हा लोकशाहीचे ताण तीव्र होतात. बरोबर. असं तुम्ही म्हटलंय, कारण तुमचे पुस्तक वाचूनच आम्ही राज्यशास्त्र शिकतो आहोत, त्यामुळे हा जो ताण तीव्र होतोय तो दिसतोय का, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरीकडे हा राजकीय रिंगण का बदलत नाही आहे मग तरीसुद्धा, हे दोन्ही मुद्दे. पहिलं ताणाच्याबद्दल मला असं वाटतं की ही स्वाभाविक प्रक्रिया असते आणि कुठल्याही लोकशाहीमध्ये आपण तिच्याकडे पाहताना आणि त्या समाजातले वाद पाहताना याच्याबद्दल जागरूक असलं पाहिजे आणि सहनशील असलं पाहिजे की हे होणार. म्हणजे लोकशाही व्यवहार हा कागदावरती लिहिलेल्या निबंधाप्रमाणे सुवाच्य आणि सुरळीत असतो असं नाही, ते आपण निबंध लिहिताना म्हणतो की हे असं झालं ते तसं झालं, पण व्यवहारामध्ये ते जेव्हा घडतं समाजात ते जेव्हा घडतं तेव्हा भांडणं होतात, मतभेद होतात, ते खूप टोकाचे असतात. महाराष्ट्र त्या टप्प्यातनं जातो आहे आणि ते माझ्या मते चांगली गोष्ट आहे, कारण याचा अर्थ असा की महाराष्ट्राची जी काही मध्यमवर्गीय काही प्रमाणामध्ये उच्च जातीय उच्च वर्गीय अशा प्रकारची संस्कृती 60s होती तिच्यापासून फारकत घेऊन आपण एका नव्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतोय, त्यात ते ताणतणाव चांगले आहेत, स्वागतार्ह आहेत असं मला वाटतं. ते राजकारणात का दिसत नाहीत याचं उत्तर कदाचित जास्त गंभीर असेल ते असं की हे सगळे बदल होत असताना राजकारणामध्ये मात्र कुटुंबाच्या आणि जातीच्या माध्यमातून प्रस्थापित राजकारणी वर्ग म्हणून जो असतो त्याने आपलं नियंत्रण आणि आपल्या पद्धतीचं राजकारण कायम राहील याची दक्षता घेतलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकत नाही, किंवा अद्याप तरी आपल्याला असं दिसतं की ते एका चौकटीतच गोलगोल फिरतंय, बदल होत आहेत ते नाममात्र. सध्या आता महाराष्ट्राची अशी अवस्था आहे की सत्तेत कोण आहे विरोधात कोण आहे हेच समजत नाही,
म्हणजे विरोधकांची स्पेससुद्धा शिवसेनेने ऑक्युपाय केलेली आहे असं दिसतं आहे, आणि काँग्रेस राष्ट्रवादी कुठे आहे, त्यांना काही सूर सापडतो आहे, ते आहेत की नाहीत हे कळत नाही. अशा वेळी काय नक्की स्पेस असणार आहे काँग्रेस एनसीपीला पुढे असणार आहे, कारण लोकसभेला 2 जागा फक्त मिळाव्यात काँग्रेसला, आणि की जे आणीबाणीमध्ये सुद्धा अशी वाईट अवस्था झाली नव्हती ती अवस्था, आणि महाराष्ट्रानं तर कायमच काँग्रेसला अगदी त्या काळासुद्धा तुलनेनं हात दिला होता, अशावेळी आत्ताची काँग्रेस एनसीपीची अवस्था आणि शिवसेनेनं आत्ता तो सगळा विरोधी जागा ऑक्युपाय करणं, हे सगळं बघता पुढे काय काय घडेल असं वाटतं? कसं आहे, एक तर महाराष्ट्रातल्या आत्ताच्या सरकारला आपण त्याचं खास अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एक नवीन प्रयोग आपल्या पुढे ठेवलेला आहे, तो आहे 2-in-1 की सरकार आणि विरोधी पक्ष किंवा ऑपोजिशन हे एकत्रच आहेत, त्यामुळे ज्या विसंगती जे विनोद निर्माण होतात ते होणं अपरिहार्य आहे. हे का झालं? हे झालं याचं कारण असं की एकतर भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत स्वतःला मिळवता आलं नाही 2014 निवडणुकीत, पण दुसरं त्याच्या बरोबरीने जे मुद्दा आहे तो असा की विरोधी पक्ष म्हणून उभं राहण्याची हिंमत शिवसेना दाखवू शकली नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवसेनेला चालत संधी आली होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाडाव झाला होता, आणि त्यामुळे एकट्या शिवसेनेला या महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये एक पर्यायी पक्ष म्हणून, विरोधी पक्ष म्हणून, विरोधी ताकद म्हणून उभं राहण्याची संधी 2014 निवडणुकीनंतर आली होती, ती त्यांनी घालवली. आणि ती संधी घालवल्याचा परिणाम म्हणजे तो त्यांनाही तो परिणाम भोगावा लागतो आहे, तो म्हणजे ही कुचंबणा की सरकारमध्ये तर राहायचं पण सरकार करतंय ते सगळं मान्य नाही आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे लोकशाहीत अशा प्रकारच्या विसंगती या निर्माण होत असतात, आणि त्यामुळे त्यांनी मी काही फार अस्वस्थ होणार नाही, लोकांनी फार अस्वस्थ होण्यासारखं त्याच्यात काही आहे असं मला वाटत नाही. राहता राहिला प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणाच्या ऐतिहासिक वारशाचा की इथे काँग्रेसचं राजकारण होतं. त्याच्यात एक पुन्हा गंमत अशी आहे की देशातलं काँग्रेसचं वर्चस्व गेलं तरी महाराष्ट्रात ते राहिलं, म्हणून आपल्याला जणू काही असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ही कधी कायमच राहणार. आणि मग त्याचं जेव्हा पुन्हा एकदा म्हणजे 1995 तर एकदा पराभव झालाच, आत्ता परत एकदा पराभव झाला, त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी अप्रूप वाटतं, काहीतरी वेगळं घडतं आहे असं वाटतं. आपण कुठल्याही राजकीय विचारसरणीचे असलो, कुठल्याही पक्षाचे असलो, तरी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे भारतभर चालू असलेली एक नवीन खळबळ आहे की ज्या खळबळीतून काँग्रेस पक्ष चाललेला आहे, ज्याला आम्ही राज्यशास्त्राचे अभ्यासक डिक्लाईन म्हणतो, काँग्रेसचा ऱ्हास, त्याची सुरुवात ही 1990 सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आठवत असेल तर 90 कसं बसं बहुमत काँग्रेसला मिळालं, म्हणजे त्या अर्थाने महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण हे एकाच दिशेने पण महाराष्ट्रातलं कमी तीव्रतेने काँग्रेस विरोधात होतं. म्हणूनच 95 पराभवानंतर सुद्धा महाराष्ट्रात काँग्रेस परत सत्तेवर येऊ शकली. पण आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की 99 आलेली काँग्रेस जी आहे, काँग्रेस आणि काँग्रेस NCP किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ही आणि महाराष्ट्रातली 90 आधीची काँग्रेस यांच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे, आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदललंच होतं. काँग्रेस नावाचं लेबल शिल्लक राहिलं पण काँग्रेसपणा जो होता राजकारणातला तो संपलेला होता, संपायला 99 सुरुवात झाली होती. आता 2014 पुन्हा एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्यामुळे हे जे काँग्रेस उत्तरकालीन म्हणजे पोस्ट काँग्रेस राजकारण आहे त्याच्या टप्प्यात आता महाराष्ट्र आलेला आहे असा या सगळ्या घडामोडींचा अर्थ होतो. आणि इथून पुढचं राजकारण काँग्रेस वर आली तरी, काँग्रेसची जागा दुसऱ्या कोणी पक्षाने घेतली तरी, हे काँग्रेस उत्तरकालीन राजकारण असणार. काँग्रेसच्या पद्धतीचं, काँग्रेसवाल्यांनी केलं तसं राजकारण, चांगलं वाईट कुठल्याही प्रकारचं असलं तरी, इथून पुढच्या काळामध्ये होण्याची शक्यता दुरापास्त आहे. याला संदर्भ जागतिकीकरणाचा आहे का की सुपर पॉवर ही कॉन्सेप्ट संपत गेलेली असं चाललेली आहे, पोस्ट अमेरिकन वर्ल्ड अशी चर्चा होत असते, पोस्ट काँग्रेस अशा प्रकारचं काही घडतं आहे का की त्यामुळे आता एकच पक्ष महासत्ता असेल किंवा काय असं म्हणण्याऐवजी वेगवेगळ्या आकांक्षा घेणारे लोक पुढे येतील असं काही घडतं आहे की काय? एक तर तसा नाही आहे, पण तसं मानायचं झालं तर जागतिक पातळीवर सुद्धा पोस्ट अमेरिकन म्हणता म्हणता अमेरिकेचंच वर्चस्व असतं, तसं भारतामध्ये आता पोस्ट काँग्रेस पॉलिटिक्समध्ये नवीन वर्चस्व निर्माण होऊ शकतं याचं भान आपण ठेवलं पाहिजे. बरोबर. म्हणजे असं मी म्हणत नाही की आता कुणाचंच वर्चस्व निर्माण होणार नाही, तर ह्या खळबळीतून समाज आणि आपलं राजकारण जातं आहे. भारतीय जनता पक्ष जरूर असा प्रयत्न करेल की ती जागा त्यांना मिळावी. बरोबर. ती वर्चस्वाची जी जागा आहे ती त्यांना मिळावी. ती त्यांना मिळेल का नाही याच्यासाठीचं राजकारण आता चाललंय. म्हणजे आधीचं जे राजकारण होतं ते काँग्रेस 25 वर्ष स्वतःचा वर्चष्मा टिकवण्याचं करत होतं,
आता काँग्रेस संपली किंवा काँग्रेस संपली म्हणजे पक्ष जरी संपला नाही तरी काँग्रेसची सद्दी संपली आणि भारतीय जनता पक्ष त्याच्या जागी स्वतःचं वर्चस्व किंवा प्रभुत्व निर्माण करण्याचा खरं तर वर्चस्व नुसतं नाही प्रभुत्वसुद्धा ज्याला हेजेमनी असं म्हणतात की ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं लोकांना पटायला लागतं केवळ ते वर्चस्वशाली होत नाहीत तर त्यांच्या विचारांची चलती निर्माण होते ते निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष इथून पुढच्या काळात निश्चित करेल. तुला असं वाटतं का की काँग्रेसचं एक वैशिष्ट्य असं होतं की काँग्रेसचा अप्रोच तसा इन्क्लुझिव्ह आहे म्हणजे हीच विचारधारा असं काही आपण म्हणू शकत नाही सगळं कडबोळंही म्हटलं जाऊ शकतं काही पण भाजपची आपली एक आयडियोलॉजी आहे आपली एक विचारधारा आहे भाजप सत्तेवर येणं तुम्ही जसं उल्लेख करता आहात तसं तो विचार किंवा तो आदर्शवाद ती आयडियोलॉजी खरंच त्या प्रमाणामध्ये पुढे येते आहे असं वाटतंय. मला असं वाटतंय की हो भारतामध्ये गेल्या 20-25 वर्षात हळूहळू झालेल्या बदलांमुळे आणि आत्ता झालेल्या राजकीय बदलांमुळे भाजप प्रणित विचार प्रणाली जी आहे तिची स्वीकारार्हता वाढतीय आणि ती केवळ महाराष्ट्रात वाढतीय असं नाही इतरत्रही वाढतीय किंबहुना महाराष्ट्रात अजून ती कमी आहे स्वीकारार्हता पण इतर राज्यांमध्ये ती स्वीकारार्हता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि या अर्थानेच भारताच्या राजकारणाला कलाटणी मिळालेली आहे आणि जर मी म्हणतो तसं असेल म्हणजे भारतामध्ये जे प्रवाह येतात राजकारणामध्ये ते महाराष्ट्रामध्ये जर 5-10 वर्षांनंतर उफाळून उदयाला येतात असं मानलं तर येत्या दशकामध्ये महाराष्ट्रातही अशाच प्रकारे त्या विचारप्रणालीला भारतीय जनता पक्ष प्रणित ज्याला सर्वसाधारणपणे सोयीसाठी आपण शॉर्ट फॉर्म म्हणून हिंदू राष्ट्रवाद असं म्हणतो त्या हिंदुत्ववादाची चलती ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा येत्या काळात उभी राहील ती सांस्कृतिक क्षेत्रात आपल्याला दिसेल ती प्रतीकांच्या क्षेत्रात आपल्याला दिसेल ती समाजाला काय चालतं काय आवडतं ह्या क्षेत्रात दिसू शकेल सगळ्या क्षेत्रात दिसेल. इकडे महाराष्ट्रामध्ये हे घडतं आहे तिकडे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पला पाठिंबा मिळतोय हे सगळं काही चाललेलं आहे एकूण एक उजवा असेल किंवा एक अतिरेकी काही मांडणी करणारा विचार कारण आपण मध्यममार्गी विचारांच्या अनुषंगाने कायम बोलत असतो अशावेळी अशी एक भूमिका घेणारा विचार पुढे येणं त्याला पाठिंबा मिळणं हे कितपत चांगलं आहे की काळजीचं आहे कसं आहे. मी त्याला काळजीचं आहे असं मानतो याचं कारण याचा अर्थ असा होतो की लोकशाहीचा एक भाग जो असतो बहुविधतेचा त्याच्यावरती आक्रमण होतं या अर्थाने मी ते धोकादायक आहे असं मानतो. अमेरिकेचा एकूणच थाट वेगळा आहे आणि तरीसुद्धा अमेरिकेमध्ये सुद्धा अशा प्रकारचा विचार येणं हे काही फारसं चांगलं चिन्ह नाही आहे. ट्रम्प निवडून येतील का नाही हे 4 महिन्यांनी कळेल असं आपण म्हणूयात आणि ते नाही आले निवडून तरी फरक पडणार नाही पण एक नवीन पद्धतीने अमेरिकेतल्यासुद्धा विविधतेकडे बघण्याची दृष्टी अमेरिकेमध्ये प्रचलित होती आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि भारतातली विविधता ही अमेरिकेतल्यापेक्षा वेगळी आहे जास्त गुंतागुंतीची आहे जास्त महत्त्वाचीसुद्धा आहे आणि त्यामुळे तिच्यावर होणारे जे आघात असतील त्यांच्याबद्दल आपण जागरूक असायला पाहिजे. असं सगळ्या मुद्द्यांबद्दल आपण बोलत राहू व्यक्तिगत खरं म्हणजे चर्चा करायची नाही तरीसुद्धा मला सुहास पळशेकरांना पुढच्या भागात विचारायचं यशवंतराव चव्हाण शरद पवार यांच्याबद्दल सुहास पळशेकर यांच्यासारखा पॉलिटिकल सायंटिस्ट काय विचार करतो तुम्ही कुठं जाऊ नका आत्ता मी घेतो एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आपण गप्पा मारतोय डॉक्टर सुहास पळशेकरांशी आणि वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलतोय. पळशेकर सर मगाशी तुम्ही उल्लेख केला की राजकारणामध्ये काय हॅपनिंग्ज होत असतं मला एक कायम गंमत अशी वाटते म्हणजे अंतर्विरुद्ध म्हणता येईल की महाराष्ट्रातल्या माणसांना मराठी माणसांना राजकारणाचं भलतं कौतुक असतं म्हणजे पारावर असेल रिक्षात असेल कुठेही असेल तो राजकारणाविषयी बोलत असतो पण प्रत्यक्षात राजकारणामध्ये मात्र इंटरेस्टिंग हॅपनिंग फार कमी वेळा घडतं म्हणजे अगदी ईशान्येकडे बघा उत्तर भारतामध्ये बघा किंवा सगळीकडे ज्या प्रकारे तुलनेनं महाराष्ट्रातलं राजकारण तसं स्टिरिओटाईप तसं साचेबद्ध चाललं आहे असं एकूण वाटतं फार काही नवं घडतं असं दिसत नाही असं काही वाटतं. राजकारणाच्या दोन ज्याला म्हणूयात आपण स्ट्रक्चर्स किंवा धाटण्या असतात त्याच्यातली एक असते की जिथे निवडणुकांचं राजकारण पक्षांचं राजकारण आणि या सगळ्या गोष्टी या कमी अधिक प्रमाणामध्ये रुटीन बनत असतात
आणि महाराष्ट्रामध्ये ते रुटीन बनणं हे लवकर घडलेलं आहे. एका अर्थाने त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये त्या प्रक्रिया स्थिरावल्या, म्हणजे हे महाराष्ट्रातल्या लोकशाही राजकारणाचं यश आहे. पण त्या यशातच पुढचे धोके जसे सामावलेले असतात तसा हा आहे की त्यामुळे मग इथे सगळं शांत होतं. मंत्रिमंडळातले आपापसातले मतभेद, विधानसभेच्या वेळेला होणारे गोंधळ अधिवेशनाच्या वेळेला, ह्याच्या पलीकडे नवीन राजकारणामध्ये काहीतरी घडणं असं ज्याला आपण म्हणतो ते होत नाही. वेगळ्या भाषेत जर बोलायचं झालं तर त्या राजकारणामध्ये आपण नवीन काहीतरी वेगळं करावं अशी उर्मी आणि तशी कल्पनाशक्ती राजकीय पक्षांमध्ये आणि नेत्यांमध्ये राहत नाही. आणि त्यामुळे मग राजकारण हे नियमित झालं, रुटीन झालं असं आपल्याला दिसतं. म्हणजे वर्षभराचं वय असणारा आम आदमी पक्ष दिल्लीमध्ये एवढ्या जागा घेऊ शकतो, नंतर सत्तेमध्ये येऊ शकतो, अशा प्रकारचा चमत्कार महाराष्ट्रामध्ये इतक्या सहजपणे घडेल असं दिसत नाही. पण एक गंमत घडली होती, ती मनसेच्या निमित्तानं घडलं होतं. आपण बघितलं की अचानकपणे राज ठाकरे आले आणि मी नेहमी असं म्हणतो की 24/7 न्यूज चॅनल्स आणि मनसे एकाच वेळी जन्माला आले आणि ते दोघे एकमेकांना परस्पर पूरक होते. पण राज ठाकरे आले, त्यांनी एक काळ गाजवला, एक एवढं की अगदी तेव्हा उद्धव इन्सिक्युअर होतील की काय अशी चर्चा झाली, शिवसेनेचं काही खरं नाही वगैरे वगैरे. पण दोन्ही गोष्टी मला विचारायच्यात की मनसेचं आत्ता काय आहे, आपल्यासमोर आहे राज ठाकरेंच्या सभा आता कुठे असतात ते अनेकदा चॅनल्सचं माहिती पण नसतं, एक भाग आहे. आणि दुसरं, उद्धवनं कायम अंडरएस्टिमेट करण्याचा प्रयत्न केला गेला की राज आला उद्धवचं काय होणार, बाळासाहेब गेले उद्धवचं काय होणार. आणि तरीही येऊन नरेंद्र मोदींसारखं नेतृत्व पुढे येऊनसुद्धा त्यांच्या विरोधामध्ये चार हात करूनसुद्धा उद्धवने काय केलं हेही आपल्याला माहीत आहे. त्यामुळे राज आणि उद्धव हा जो प्रवास आहे मनसे आणि शिवसेना या दोन्हीबद्दल तुम्ही सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. मी दोन भाग करतो याचे. पहिला भाग तुम्ही म्हणलात तसं राज ठाकरे यांच्याबद्दल असलेलं आकर्षण हा आहे. मला असं वाटतं की माध्यमांना अशा प्रकारच्या आक्रमक आणि माध्यमांना अनुकूल, म्हणजे माध्यमांना प्रेमात पाडेल अशा प्रकारचे नेते, पक्ष, घटना यांचं आकर्षण नेहमीच असतं, जगभर ते असतं, त्याला काही महाराष्ट्र अपवाद नाही आहे. आणि त्याच्यातून निर्माण होणारी जी लोकप्रियता असते ती तात्कालिक असते. आणि त्याच्या बदल्यात आपल्याला ज्या राजकारणाबद्दल आपण बोलतो आहे ते रोजच्या रोज करायच्या गोष्टी आहेत. पक्ष उभा करणं असेल, निवडणुका लढवणं असेल, या किचकट गोष्टी नियमित कराव्या लागतात. आणि तिथे मग आपण या प्रश्नाच्या दुसऱ्या बाजूकडे येतो की ही जी तुलना आहे ती व्यक्तींची तुलना किती करावी. राज आणि उद्धव अशी व्यक्तिगत तुलना करावी का, क्ष नेता आणि य नेता ही तुलना करावी का, वसंतराव नाईक आणि शंकरराव चव्हाण अशी तुलना करावी का. मला असं वाटतं की त्या तुलनांना नेहमीच एक मर्यादा असते. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तोच आपण घेऊयात की सगळेजण असं म्हणत राहिले की उद्धव ठाकरेंचं काही खरं नाही. हे का खरं नव्हतं? तर त्याचं कारण निरीक्षक म्हणून जे असतात त्यांना उद्धव ठाकरे बहुधा आवडत नव्हते, किंवा त्यांच्या पद्धतीने उद्धव ठाकरे राजकारण करत नव्हते. पण तुम्ही जर शांतपणे पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की 2002 मला आठवतंय त्याप्रमाणे महापालिका निवडणुकांपासून मुंबईच्या उमेदवार ठरवण्याबद्दलचे निर्णय हे उद्धव ठाकरेंकडे गेलेले होते. आणि किंबहुना खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातले मतभेद तिथपासून सुरू झाले. मग 4 निवडणुका आल्या विधानसभेच्या. याचा अर्थ असा झाला की खुद्द बाळ ठाकरे यांच्या हयातीतसुद्धा पक्षाचं ज्याला आपण म्हणतो गाभ्याचं नियंत्रण आहे ते म्हणजे तिकीट वाटप, ते उद्धव ठाकरेंकडे यायला सुरुवात झाली होती. आणि ते आल्यामुळे पक्ष संघटनेत जेव्हा वाद झाले तेव्हा आपसुकपणे संघटनेवरचं नियंत्रण उद्धव ठाकरे हे टिकवू शकले. हा झाला एक भाग. आणि मग दुसरा भाग असा आहे की उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे 90s विशेषतः 95 वेळेला मराठवाड्यामध्ये जो प्रसार झालेला होता शिवसेनेचा, तेव्हापासून मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात का होईना आपला जो जम बसलेला होता तो टिकवून ठेवण्यात यश मिळवलं. या सगळ्या गोष्टींचा आणि अर्थात याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेवरती असलेलं नियंत्रण आणि त्याच्यामुळे साधनसंपत्तीच्या बाबतीमध्ये असलेली अनुकूलता हा महत्त्वाचा भाग आहे. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे उद्धव ठाकरे हे शिवसेना पुढे चालवू शकतील हे स्वच्छ दिसत होतं. आणि तरी महाराष्ट्रामध्ये ही चर्चा झाली होती की बाळासाहेबांनंतर शिवसेना संपेल, राज ठाकरे बाहेर पडल्यामुळे शिवसेना संपेल. मला असं वाटतं की संस्थाकरण करणं पक्षाचं आपल्या शिवसेना नावाच्या हे काम बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यतः उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने झालं आणि त्याचा त्यांना आत्ता फायदा होतो आणि त्यामुळे आत्ता महत्त्वाचा पक्ष म्हणून ते टिकून राहिलेले आहेत, उभे राहिलेले आहेत. कदाचित एक नंबरचा पक्ष
ते ठरू शकले असते, पण मोदींच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपला जास्त यश. बरोबर. 2014 लोकसभा निवडणुकीचा प्रभाव जरी विधानसभेवर असला तरी तो तेवढा नव्हता, त्यामुळेच भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नाही आणि शिवसेनेनं थेट दोन हात करूनसुद्धा एवढ्या जागा मिळवल्या. एकीकडे तो प्रभाव असतानासुद्धा शिवसेनेनं जागा मिळवणं आणि दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीची मात्र पूर्णपणे ससे उलपट होणं, याचं कारण काय, कशामुळे झालं असं? एक तर असं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे 15 वर्ष सत्तेत होते आणि आत्ताच्या काळात गेल्या 25-30 वर्षांच्या काळामध्ये 10-15 वर्ष सत्तेत असलेल्या पक्षाला पुन्हा निवडून येणं हे उत्तरोत्तर अवघड होत जातं. त्यातनं जर तुमचा राज्यकारभार हा दुबळा असला, त्याच्यामध्ये अनेक गफलती असल्या, तर ते दुरापास्त होतं. म्हणजे आता येत्या काही काळात याचा, या प्रश्नाचा एका अर्थाने निकाल लागेल. गुजरात, मध्य प्रदेश इथे BJP सरकारांना 15 वर्ष होत आहेत, पण त्यांना त्याच्या बरोबरीने मिळालेली राजकीय पार्श्वभूमी वेगळी आहे की आता त्यांचं सरकार केंद्रात आलेलं आहे. महाराष्ट्रात उलटं झालं की 15 वर्ष असलेलं सरकार ते नीट चाललेलं नव्हतं आणि त्याच वेळेला केंद्रात पक्षाचा झालेला पराभव, या सगळ्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव होणं अपरिहार्य होतं. खरा प्रश्न, एवढी तीव्र पिछेहाट का झाली आणि त्या प्रश्नाचं उत्तर गेल्या 2 वर्षात शोधण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केलेला नाही आहे. आणि तो जर केलेला नसेल तर त्यांची पिछेहाट का झाली याची चर्चासुद्धा करायची गरज नाही, कारण जे पक्ष स्वतःची पिछेहाट का झाली याचा 2-2 वर्ष विचार करायला तयार होत नाहीत, त्यांची पिछेहाट व्हायलाच पाहिजे होती. ती का झाली? तर शासन व्यवहाराकडे झालेलं पूर्ण दुर्लक्ष, कुटुंब आणि घराणी यांची एका ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये प्रस्थापित झालेली सत्ता की जिचा सामान्य माणसाला शेवटी कधीतरी कंटाळा येतो, सत्तेचं हे होणारं केंद्रीकरण आणि एकूण देशामध्ये काँग्रेसला लागलेली उतरती कळा आणि काँग्रेस म्हणजे काँग्रेस पद्धतीच्या राजकारणाला लागलेली उतरती कळा, या सगळ्यांमुळे त्यांचं पानिपत झालं. पराभव होण्यात विशेष काय नव्हतं, कारण 15 वर्षानंतर लोकशाहीमध्ये पराभव झाला हे लोकशाहीच्या दृष्टीने चांगलंच आहे आणि अपेक्षित आहे, पण तो कसा झाला पराभव आणि किती टोकाचा झाला हे जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की हा नकार होता. केवळ पराभव झाला एका निवडणुकीत असं नव्हतं. शिवसेनेला तो ॲडव्हान्टेज होता की शिवसेना सत्तेवर होती नव्हती आणि त्यामुळे सत्तेवर नसलेला एक नवा विरोधी पक्ष म्हणून उभं राहण्याचा अवकाश शिवसेनेला 14 मे नंतर, कारण लोकसभेला ते बरोबर होते आणि नंतर बरोबर नव्हते, त्या काळात 6 महिन्यात मिळाला, त्याचा बरोबर फायदा त्यांनी उठवला. एकीकडे आता दुष्काळ आहे महाराष्ट्रामध्ये, अतिशय वाईट अवस्था आहे आणि त्याचवेळी दुष्काळ हाताळण्यात मात्र अपयश येत आहे. एक मुद्दा असा आहे की हे जे अपयश येत आहे याचं कारण आपली सगळीच मुळात धोरणं ही शेतीविरोधी, शेतकरी विरोधी आहेत का, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा, एकीकडे शेतकरी संकटात आहे, आत्महत्या करतोय, दुष्काळ आहे वगैरे चर्चा खूप होते, पण शेतकरी आंदोलनं, शेतकरी चळवळी मात्र फारशा काही दिसत नाही आहेत, त्याची कारणं काय? हा शेतकरी चळवळीचा जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं अनेक पदरी आहे, पण जसजशी शेतीची परिस्थिती हलाखीची होत जाते तसतसं शेतकरी समाजामधून आंदोलन करण्यासाठी असलेली ऊर्जाही खाली जाणं स्वाभाविक आहे. तुम्ही पहा, जेव्हा शेतकरी आंदोलनं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर झाली, साधारणपणे 80 दशकाच्या सुरुवातीला, 70 दशकाच्या शेवटी, तो काळ असा होता की ज्यावेळेला ज्यांना मध्यम शेतकरी असं आपण म्हणू त्यांना काही किमान फायदे मिळत होते. ते फार उच्च फायदे मिळत होते का नाही त्याबद्दल वाद आहेत. ते स्वतःही तेव्हा म्हणत होते की आम्हाला हे फायदे मिळतच नाहीत, पण हरित क्रांती असेल आणि एकूण टेक्नॉलॉजी आल्यामुळे शेतीमध्ये झालेले बदल असतील, कॅश क्रॉप्सकडे वळणं असेल, या सगळ्यामधून एक आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये जो निर्माण झाला होता त्यातून राजकारण करायला, चळवळी करायला, आणखीन नवीन काहीतरी मागायला एक ताकद निर्माण होत होती. त्याच्यानंतर गेल्या 10-15 वर्षात काय झालं आहे 2000 नंतरच्या काळामध्ये, की शेतकऱ्यांचं हलाखीकरण जास्त होत आहे आणि त्यामुळे ही जी ताकद असावी लागते चळवळ करण्यासाठी सुद्धा तीही त्यांच्याकडे उरलेली नाही आहे, हा एक भाग आहे. दुसरं, तुम्ही म्हणलात की ह्याला सरकारची शेतीविषयक धोरणं कारणीभूत आहेत का, हा मोठ्या चर्चेचा मुद्दा आहे. मी काही अर्थशास्त्रज्ञ नाही त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोललो तर ते कदाचित लोक म्हणतील की हे चुकीचं आहे, पण मी माझ्या विषयाकडनं त्याला उत्तर देतो. ते असं की गेली 15 वर्ष आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, आणि 15 वर्ष मी म्हणतोय ते खरं 20 वर्ष आहे, युतीचं जे पहिलं सरकार आलं होतं तेव्हा ही प्रवृत्ती सुरू झाली, काँग्रेसने ती पुढे चालू ठेवली. ते असं आहे की आपल्याकडे गव्हर्नन्स बाय पॉलिसी असं न होता गव्हर्नन्स बाय पॅकेज, म्हणजे आला प्रश्न तात्पुरतं काहीतरी 5 कोटी 50 कोटी 500 कोटी टाकले आणि पॅकेज दिलं,
पॅकेजच्या मार्फत सरकार चालवण्याची प्रथा ही महाराष्ट्रामध्ये 20 वर्ष चाललेली आहे. त्यामुळे धोरणांचा प्रश्नच येत नाही याच्यामध्ये. काही धोरणांपेक्षा पॅकेजेस जेव्हा आपण महत्त्वाची मानतो, कारण पॅकेजेसचा अर्थ तात्पुरती मलमपट्टी, तात्पुरत्या प्रश्न लांबवणं आणि लोकांना गप्प बसवणं. काही वेळेला पॅकेजेस आवश्यक असतात, पण तुम्ही जर वर्षानुवर्ष सरकार पॅकेजेसच्या आधारे चालवायला लागलात तर धोरणांचा एक तुटवडा, डेफिसिट ऑफ पॉलिसी तयार होतो, की जो तुम्हाला रोजच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये दिसतो, जो शेतीमध्ये आपल्याला दिसतोय. कारण महाराष्ट्राची सिंचन क्षमता किती आहे आणि त्याच्यामध्ये आपण किती भर घालू शकतो हे काही आज नव्याने ठरलेलं नाही आहे, ते केव्हाच समितीने ठरवलं. 15 वर्षात आपण त्याच्यात भर घालू शकलो नाही. महाराष्ट्रातलं इरिगेशन हे 15-15, 20-20 वर्षात जर 1-1.5% वाढत असेल तर त्याचा अर्थ असा की इथे गव्हर्नन्स आणि पॉलिसी या दोन्ही गोष्टींचा अभाव होता. त्यामुळे सिंचनाचा हा प्रश्न आहे. शेतीचा प्रश्न हा दुसऱ्याही बाजूने बघायला पाहिजे, ज्याच्याबद्दल सहसा आपल्या राज्यात कोणी बोलायचं नाही अशी पद्धत आहे, ती म्हणजे शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या कमी कशी करता येईल, ह्याच्याबद्दल आपण बोलत नाही. आणि ते बोलणं हा धोरणांचा भाग आहे, ते आज होणार नाही आहे. आज जे शेतीत आहेत त्यांना तुम्ही आज तिथून बाहेर काढू शकणार नाही, पण 20 वर्षानंतरच्या महाराष्ट्रामध्ये शेतीवरचा भार श्रमिकांचा जर कमी झाला तर इथे जी काही शेती आहे तिच्यातून शेती करणाऱ्यांना निदान पोटापाण्यापुरतं मिळू शकेल. खरं म्हणजे शरद पवारांनी हा मुद्दा एकदा मांडला होता, तेव्हा आम्ही माध्यमांनीच कृषीमंत्रीच म्हणतात शेती सोडा अशी टीका केली होती. याच निमित्ताने शरद पवारांबद्दल बोललं पाहिजे. मी मागे जसं म्हटलं की शरद पवार या व्यक्तिमत्वाविषयी लोकांना फार उत्सुकता असते. शरद पवार आवडणारे न आवडणारे दोघेही लोक पवारांविषयी खूप बोलत असतात. शरद पवारांचं राजकीय नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या संदर्भातलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान या सगळ्या अंगानं तुम्ही कसं बघताय? कसं आहे की राजकारणाबद्दल बोलताना व्यक्तींबद्दल बोलू नये, कारण व्यक्ती या त्यांच्या अवतीभोवतीच्या परिसराचा चौकटीचा भाग असतात. पण तरी राजकारणाबद्दल बोलताना व्यक्तींबद्दल बोलणं अपरिहार्य असतं. या न्यायाने जर बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की राजकारणाचे दोन चौकटी आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या आपल्याला दिसतात. त्याची उदाहरणे मी तुम्हाला देईन की एक ज्याला आपण म्हणूयात लोकांना बरोबर घेऊन संघटना निर्माण करून लागेबांधे आणि नेटवर्क्स निर्माण करून राजकारण करायचं, याला आम्ही एका टेक्निकल अर्थाने प्लुरॅलिस्ट पॉलिटिक्स असं म्हणतो. की सगळ्यांना बरोबर घ्यायचं, विविध हितसंबंध असतात त्यांची मोट बांधायची आणि त्याच्यातून काहीतरी राजकारण घडवायचं. त्याच्यातनं मलाही मुख्यमंत्री होता येतं, पण त्याचबरोबर माझ्या राज्याचा, देशाचा, समाजाचा विकासही होतो, असं हे मॉडेल म्हणून अगदी ढोबळमानाने म्हणता येईल. दुसरं जे प्रारूप असतं राजकारणाचं ते म्हणजे लोकांना अचानक नाट्यपूर्ण पद्धतीने काहीतरी देऊ करायचं किंवा देईन असं म्हणायचं आणि समाजामध्ये असलेले वेगवेगळे हितसंबंध जे आहेत ते जणू काही बाजूला ठेवून थेट डोक्यावरनं आपल्या लोकप्रियतेचं हेलिकॉप्टर न्यायचं आणि त्याच्यातनं मतं मिळवायची. हे झालं लोकवादी किंवा लोकैकवादी पॉप्युलिस्ट मॉडेल. शरद पवार हे यातल्या पहिल्या म्हणजे प्लुरॅलिस्ट पद्धतीच्या राजकारणाचे महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे प्रतिनिधी आहेत, प्रतीक आहेत असं मला वाटतं. आणि त्यांच्या पद्धतीच्या राजकारणाला जर आता अपयश आलेलं असेल तर त्याला जेवढं त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या पक्षाच्या मर्यादा कारणीभूत असतील तेवढंच राजकारणाची चौकट किंवा धाटणी बदलती आहे असाही त्याचा अर्थ होतो असं मला वाटतं. आणि या अर्थाने मला असं वाटतं की शरद पवारांचं महाराष्ट्राच्या राजकारणाला काय योगदान आहे असा जर प्रश्न कोणी विचारला तर हे जे प्लुरॅलिस्ट म्हणजे चार चौघांना बरोबर घेऊन लागेबांध्यांचं राजकारण करून राजकारण रचण्याची जी रीत आहे ती त्यांनी चालू ठेवली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, हे त्यांचं योगदान आहे. बाकी तुम्हाला माहिती आहे ते मी सांगायची गरज नाही की शरद पवारांना महाराष्ट्राची माहिती आहे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत अशी मांडणी कायम केली जाते, तुम्हाला मान्य आहे का आणि काय म्हणणं आहे? कसं आहे माहिती आहे ना की मी जरा सौम्य शब्दप्रयोग करण्यावरती माझा भर आहे, त्यामुळे मी असं म्हणेन की महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा वाटा आहे त्याच्यापैकी यशवंतराव चव्हाण हे एक अव्वल नेते नक्की होते, हे मला मान्य आहे. अच्छा, मी ज्याला आत्ता प्लुरॅलिस्ट पॉलिटिक्स असं म्हटलं ते जास्तीत जास्त लोकशाही पद्धतीने, जास्तीत जास्त समावेशक पद्धतीने करून राज्याचा विकास कसा करता येईल, म्हणजेच स्वार्थाच्या राजकारणातून विकासाच्या राजकारणाकडे कशी वाटचाल होऊ शकेल याची दृष्टी असलेले नेते म्हणूनही यशवंतराव चव्हाण मला महत्त्वाचे वाटतात. तुम्हाला असं वाटतं का की राजकारण जरा बंदिस्त होत असताना पुन्हा एकदा प्लुरलिझमच्या राजकारणाकडे आपण वळलं पाहिजे असं वाटतं का?
किंवा म्हणजे कसं आहे, राजकारण म्हणून ते महत्त्वाचं आहे, त्या राजकारणाकडे आपण जायला पाहिजे आणि त्या राजकारणाकडे जेवढे जाऊत आपण तेवढं राजकारणातनं लोकहित साधायच्या थोड्या तरी शक्यता निर्माण होतात. कारण राजकारणात ही टेंडन्सी नेहमीच असते की आपण तुम्ही मी राजकारणातून लोकांचं हित साधेल म्हणून वाट पाहतो आणि प्रत्यक्षात राजकारणातनं लोकांच्या हाती काही लागत नाही, हे स्वाभाविक आहे. ते टाळण्यासाठी जसा इकडून लोकांचा दबाव लागतो तसं दुसऱ्या बाजूने राजकारण करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये ही प्रगल्भता, ही समज असावी लागते की आपलं राजकारण लोकशाहीमध्ये लोकांपर्यंत पोचण्यासाठी काहीतरी लोकहिताचं इथे घडलं पाहिजे. आणि ती व्यापक जाणीव असणारी दृष्टी असणं, ज्याला आपण म्हणूयात लोकशाही दृष्टी, ती यशवंतरावांमध्ये होती. त्यांनी महाराष्ट्राला ती दिली आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या एका विशिष्ट रीतीची पायाभरणी यशवंतरावांनी केली असं मी मानेन. हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही खास वेळ काढलात आणि जी काही सविस्तर चर्चा केली त्याबद्दल अतिशय मनापासून आभार. धन्यवाद. सुहास पळशीकरांनी जी मांडणी केलेली आहे आणि ज्या प्रकारचं राजकारण ते सांगतायत, राजकारण कसं बदलत गेलेलं आहे, महाराष्ट्र कसा बदलतो आहे, या सगळ्यामध्ये लोकशाहीची धाटणी बदलते आहे, लोकशाहीतले ताण तीव्र होत आहेत, त्यातल्या अनेक गोष्टी नैसर्गिक आहेत, अनेक गोष्टी स्वाभाविक आहेत, काही गोष्टी जरा धोकादायक वाटतात त्याचाही उल्लेख त्यांनी केला. त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे सौम्य शब्द वापरण्यावर त्यांचा भर असतो, त्यामुळे सौम्य पण आहे, पण अतिशय थेट मांडणी डॉक्टर सुहास पळशीकर करतात. मला असं वाटतं की महाराष्ट्र दिन साजरा करत असताना नक्की महाराष्ट्र कसा बदलतो आहे ते समजून घेण्यासाठी ही मुलाखत नक्कीच महत्त्वाची ठरेल. डॉक्टर सुहास पळशीकर यांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच, पुन्हा भेटूया इथं सोमवारी. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.